नमस्कार मित्रांनो जरा अटके या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पीक विमा संदर्भात एक मोठी बातमी आलेली आहे काय बातमी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणारच आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील मराठवाड्यातील चव्वेचाळीस लाख तेहतीस हजार पाचशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या हाती आलेला खरीप हंगाम ऑक्टोबरच्या उत्तर आणि नोव्हेंबर महिन्यातील पूर्वार्धात झालेल्या पावसाने हिरवून नेला विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची परवड करीत असून स्वतंत्र पंचनामे करण्याची भूमिका काही कंपन्यांनी घेतली आहे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विमा कंपनी प्रतिनिधींची या प्रकरणी कान उघडणी केली आहे दिवसाकाठी तीन ते चार हजार पंचनामे कंपन्यांकडून होत असतील वर्षभर कंपन्यांना पंचनामे करण्यात जातील तोपर्यंत शेतकऱ्यांनी कंपन्यांचे उंबरटे झिजवायचे काय अशा शब्दात विमा कंपन्यांना झापले प्रशासकीय पंचनाम्याच्या आधारे तातडीने कार्यवाही सूचना विमा कंपन्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली विभागीय प्रशासनाने केलेले पीक नुकसानीचे पंचनामे गृहित धरून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मोबदल्याची तरतूद करण्यात तरी नकार दिल्याची माहिती समोर आल्यानंतर आयुक्तांनी सहा शासकीय आणि दोन खाजगी विमा कंपन्यांची गेल्या आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला हिंगोली आणि जालना जिल्ह्यात बजाज अलियन्स कंपनीने पीक विमा काढला आहे विमा कंपन्यांची अरेरावी वाढल्याचे आयुक्ताच्या आढावा बैठकीत निदर्शनास आले शेतकरी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना मदत करीत नसल्याचा आरोप काही कंपन्या करीत आहेत यावर विभागीय आयुक्तांनी प्रशासकीय पंचनाम्याचा आधार घेऊन तातडीने मोबदल्याचा निर्णय घेण्याचे आदेश दिले बावीस लाख हेक्टरवरील नुकसानीचा सुरुवातीचा अंदाज आयुक्तांनी सूक्ष्म नियोजन करून केलेल्या पाहणीमुळे फोल ठरला एक्केचाळीस लाख चाळीस हजार एकशे खरीप हंगामाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना या आधारेच मोबदला द्यावा लागेल विमा कंपन्यांचे दावे पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या हाती मदत मिळण्यास थोडा विलंब होणार आहे रब्बी पेरण्याच्या काळात विम्याची रक्कम मिळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा कारण आपलं एक लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ असतं व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर